नमस्कार श्रोतेहो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या आनंदी कट्ट्यावरून नीता सोनपाटकी यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते रस्त्याच्या कडेला एका वाहनाच्या इंधनाची जाहिरात करण्यात आली होती स्वच्छ इंधन नेहमीच शक्ती देतं या आशयाची अगदी त्याचप्रमाणे नकारात्मकतेच्या विषारी पाशापासून मुक्त झालेलं मन सकारात्मकता निर्माण करतं म्हणजेच स्वच्छ मन शक्ती देतं तनालाही आणि मनालाही म्हणूनच आधी मन स्वच्छ करायला हवं आपल्या मनाच्या इंजिनाची साफसफाई करायला हवी अडचणींवर मात करायची असेल तर आधी आपले मानसिक अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे कारण आपले जास्तीत जास्त अडथळे हे मानसिक स्वरूपाचे असतात मी पराभवावर विश्वास ठेवत नाही या तत्वानुसार जगायचं असेल तर आपल्या जाणिवेत खोलवर सकारात्मक विचारप्रणाली दृढ करायला हवी आपले अडथळे आपण कसे हाताळतो हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं म्हणजे एखादी बिकट परिस्थिती आली की त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया ही मानसिक असते मानसिक प्रक्रियेतून दृष्टिकोन आणि अभिवृत्ती बनते आणि त्या अडथळ्याबद्दलचे आपले विचार काय आहेत यावरून या आपण त्याबाबतीत काय कृती करू हे ठरत असतं आपण परिस्थितीवर मात करू शकणार नाही असा जर विचार केला तर अशा मानसिकतेमुळे आपण कधीच परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही त्यामुळं नेहमीच असा दृष्टिकोन असावा की आपण जसा विचार करतो तेवढी ही समस्या मोठी नाही आहे सगळं काही शक्य आहे मंडळी हा विचारच त्या परिस्थितीतून त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देईल सकारात्मक विचार कितीही पुसटसा असला तरी ज्या क्षणी तुम्ही तसा विचार सुरू करता त्याच क्षणापासून समोर असलेले अडथळे दूर होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि शेवटी सगळे अडथळे दूर होतात एखादी समस्या बराच काळ आपल्याला त्रास देत असते त्याचं कारण हेच असतं की त्या समस्येबद्दल आपण सतत नकारात्मक विचार करत असू आता ही परिस्थिती काही लवकर ठीक होईल असं मला वाटत नाही किंवा या संकटातून आता मी बाहेर येईल असं आता काही शक्य नाही हे असे विचार करत राहिल्यामुळे आपणच आपल्या अकार्यक्षमतेमध्ये भर घालत असतो मग शेवटी आपलं मनसुद्धा स्वीकारू लागतं की खरंच माझ्याच्यानं यातून बाहेर पडणं शक्य नाही पण या उलट तुम्ही असा विचार केला की नाही नाही मी नक्कीच या परिस्थितीतून बाहेर पडेल देव मला नक्कीच या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं याची बुद्धी देईल मंडळी हेच विचार आपल्या मानसिकतेला नवीन वळण लावतात सकारात्मक विचार कायम आपण आपल्या मनात ठेवला पाहिजे तो दृढ केला पाहिजे तरच नकारात्मकतेची अशुद्धी दूर होईल आणि सकारात्मकतेचे शुद्ध विचार आपल्या मनात राहतील जे आपल्या तनामनाला शक्ती देतील आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी आपली प्रेरणा होतील हो ना तर श्रोते हो आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुला संवाद आपण बघणार आहात या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे